त्यांनी मला आता जस्ट विचारलं आता का तुम्हाला नखांचा कोणता शेप हवा आहे, स्क्वेअर मध्ये हवा आहे, राऊंड मध्ये हवा आहे, तर मी आता त्यांना राऊंड मध्ये सांगितलं आहे कारण की आपल्याला काम करावं लागतं तर त्यामुळे, आणि जास्त लेंथ मोठी पण नाही. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? तुम्हाला मी डायरेक्ट आता तयार झालेली दिसत असेल कारण की या व्हिडिओसाठी मला खूप जास्त रिक्वेस्ट होती. भरपूर जण विचारत होते ताई युरोप मधलं पार्लर कसं असतं, तर युरोप मधलं पार्लर दाखवण्यापेक्षा मी यांना लक्झमबर्गचं पार्लर कसं असेल हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि मी पार्लरला जाते का नाही, परत इथे प्रायझेस कसे असतात, मध्ये फेशियल असो, आयब्रोज असो, बाकीच्या सगळ्या गोष्टी, तर हे सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि आज मी पार्लरला कशासाठी जात आहे, तर मी जात आहे माझं नेल आर्ट करायला. आणि मला खूप दिवसापासून जायचं होतं पण मला टाइमच मिळत नव्हता. फायनली मी अपॉइंटमेंट घेतली आणि इथे जाण्याच्या अगोदर म्हणजे प्रत्येक, म्हणजे तुम्हाला जर शॉपमध्ये जायचं असेल, इव्हन डॉक्टरांकडे जायचं असेल, परत तुम्हाला हेअर कट करायचं असेल, पार्लरला जायचं असेल, तर इथे अपॉइंटमेंट घ्यावीच लागते. आणि माझे 1:45 ची अपॉइंटमेंट आहे, आता वाजले आहे 1, तर मी रेडी झाले आहे, विचार केला आता व्हिडिओला सुरुवात करते. आणि मला नेल आर्ट करायचं आहे आणि मला खूप आवडतं पण मला वेळच मिळत नव्हता, तर फायनली मी डिसाईड केलं आता मला करायचंच आहे. आणि तिथे ती मला जेवढं शूट करता येईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करेल, मला जेवढं एक्सप्लेन करता येईल तेवढं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. तर चला आता मी निघेल थोडा वेळ आणि तिथे गेल्याच्या नंतर भेटते तुम्हाला. तर आम्ही पोहोचलो आहोत तिथे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे आहे पार्लर. आणि चला मग आतमध्ये जाते मी. आणि ज्या पार्लरमध्ये मी आता आली आहे ना, ते पार्लर पूर्ण आतमधून असं दिसतं आणि ऑलरेडी एक कस्टमर आहे, नेल आर्ट करत आहे. तर मी आता माझे नेल्स आर्ट करायला स्टार्ट करते आहे. आणि हे पार्लर इथे असं असतं तुम्ही बघू शकता, आणि हे स्पेशल त्याच्यासाठीच आहे. पण अगोदर मी हे नेल्स करणार आणि त्यानंतर मी माझे आयब्रोज करणार आहे. आणि जी एक्स्ट्रा स्किन कट केली होती त्याला शेप देणं चाललंय. तर तुम्ही बघू शकता इथं नेल्सला छान शेप दिला आहे आणि इथे ही जी एक्स्ट्रा स्किन होती ती पण कट केली आहे आणि त्याला पण असं छान राऊंड मध्ये केलं आहे. आणि इथे वेगवेगळे शेड सुद्धा ठेवले आहे तुम्हाला, तर आता एक्सटेन्शन लावत आहे तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला किती लेंथ हवी आहे, किती जास्त किती कमी, म्हणजे असं लावत आहे आणि मला जेवढी लेंथ पाहिजे तेवढी मी सांगेल आणि ते कट करतील नंतर. आता मला जेवढी लेंथ हवी आहे त्यांना सांगितलं आहे आणि ते कट करत आहे.
तर त्यांनी मला आता जस्ट विचारलं आता का तुम्हाला नखांचा कोणता शेप हवा आहे, स्क्वेअर मध्ये हवा आहे, राऊंड मध्ये हवा आहे. तर मी आता त्यांना राऊंड मध्ये सांगितलं आहे कारण की आपल्याला काम करावं लागतं. तर त्यामुळे आणि जास्त लेंथ मोठी पण नाही ठेवली मी. आता हे सगळं कट करून झाल्याच्या नंतर आता छान शेप देता येते. ते इथे पार्लरमध्ये तेव्हा जेव्हा पण तुम्ही येतात ना तर अजिबात घाई करत नाही, छान वेळ देतात आणि तुम्हाला जसं हवं तसं करून देतात. असं नाही का आणि खूप कस्टमर आलाय म्हणून खूप घाई करायची आणि तुमचं पटकन झालं पाहिजे म्हणून दुसऱ्या कस्टमरचं लगेच होईल असं करत नाही. जेवढा वेळ लागणार आहे तेवढाच पूर्ण वेळ देतात. भले मग कस्टमर नेक्स्ट कस्टमर वाट बघितलं तरी चालेल, पण तुम्हाला जसं हवं मनासारखं करून मिळतं सगळं. आणि हा एक्सपिरियन्स पण खरंच छान आहे, कधीतरी केलं पाहिजे. आणि मी हे फर्स्ट टाईमच करते आणि मला खरंच करायचं होतं खूप दिवसापासून, पण वेळ मिळत नव्हतं, तुम्हाला सांगितलंच नाही. पण म्हटलं चला हे पण तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला पण खूप आवडेल. आणि त्याचबरोबर इथले पार्लर कसं असतात हे पण तुम्हाला बघायला मिळते. आणि ते आणि महत्त्वाचं म्हणजे ते असं खूप जोरजोरात बोलत नाही, म्हणजे हळू बोलतात, गप्पा मारतात, हसत असेल हसायला जरी आलं तरी पण एकदम हळू हसतात, एकदम जोरजोरात हसत. आता नेल्सला मला शेप करून झाला आहे. आता त्यांनी विचारलंय मला कोणता कलर म्हणजे कोणता शेड तुम्हाला पाहिजे, तर मी लाईट कलर सांगेल. तर याने जेल लावलं आहे आता याच्यामध्ये ठेवते. आणि मी हा कलर चूज केला आहे. तर ते जेल सेट होण्यासाठी ती मशीन आहे. एकाच वेळी जेल लावून मशीन मध्ये नाही ठेवायला लावते हात, बोटाला जेल लावतात आणि सेट करताय. ते एका हाताचं पूर्ण झालं आहे आणि आता दुसऱ्या हाताचं करताय. आणि कलर शेड तर सांगितलंच आहे तसं मी त्याचा. तर त्यांनी जेल लावलं होतं या मशीनमध्ये सेट केलं आणि क्लीन करून घेतलं आहे आणि एकदम नॅचरल वाटतंय असं वाटतं. एक्सटेन्शन लावलेच नाही आहे असं वाटतं, तुमचे नॅचरली तुमचे नेल्स आहे. मला भारी वाटते. आता या हाताला एक्सटेन्शन लावतंय. अगोदर मी त्यांना प्लेन नेल पेंट लावायला सांगितली होती पण आता मी त्यांना अशी डिझाईन सांगितली आहे. एक लाईट पर्पल आणि ब्लॅक कलर आहे. तर मला जे शेड पाहिजे होते ते शेड आता ते बघताय. आणि तशी डिझाईन करायला पण काही ते टूल्स वगैरे यूज करत असतील तर ते पण बघताय. आता जो अगोदरचा जो हात झाला होता जेल लावून सेट केलेला तो परत आता त्याला शेप देत आहे. आणि दुसरा हात मशीनमध्ये आहे, ते जेल लावलं होतं ते सेट होत आहे. आणि हे जे सेक्शन आहे तिथे पेडिक्युअर करतात. ते दोन्ही हाताने चेक करताय म्हणजे नेल्स छोटे का मोठे, दोन्ही हाताचे व्यवस्थित आहे का नाही.
आता या साइड चा थोडा मोठा वाटतोय म्हणून परत शेप मध्ये करताय एकसारखा दिसावा म्हणून. आणि ब्लॅक आणि पर्पलचं कॉम्बिनेशन सांगितलं आहे मी त्यांना. आता ते नेल पेंट लावत आहे ब्लॅक कलरचे. तर इथे नकांना नेलपेंट लावत होते पण आजूबाजूला जी रिकामी जागा असते ना तिथं बारीक आहे ना अशा ब्रशने असं नेलपेंट लावतात तुम्ही बघू शकता. आता एका हाताला नेलपेंट लावले आहे आणि इथे मी ड्राय करायला ठेवलं आहे. आता दुसऱ्या हाताला नेलपेंट लावतो. आता ब्लॅक कलर लावून झाले आता पर्पल कलर लावत आहे आणि तुम्ही बघू शकता इतकं छान लुक येत आहे. नेलपेंट लावून झाले आहे आता परत जेल लावतोय त्याला शाईन येण्यासाठी. तर इथे मोस्टली फ्रेंच बोलतात आणि काही लोक बोलतात इंग्लिश पण या दोघींना जास्त इंग्लिश येत नाही आहे. म्हणजे जेवढी समज त्यांना समजेल एवढी समजते पण आम्ही इंग्लिशमध्ये बोलतो आहे पण समजते त्यांना पण इंग्लिश ते फ्रेंचमध्येच बोलणं चाललं आहे. त्याच्यावर छान डिझाईन बनवतोय आम्ही जसे सांगितले तसेच. त्याच्यावर छान डिझाईन बनवता येते. Et d'une main à l'autre, ils sont différents aussi? Ouais. Ils sont tous différents. En fait, tu peux vraiment faire. Ouais, je trouve. T'es quand t'as un nail paint ou un design ça fait. Ah, t'as tout ça, t'as fait. T'as almost hot à l'arrière. या हाताचे पुन्हा डिझाईन झाले आहे. आता फिनिशिंग करून झाली त्यानंतर मग म्हणजे डिझाईन करून झाली आणि त्यानंतर आता जेल लावत आहे. छान शाईन आली. तर मी आता आयब्रोज करायला चालले आणि नंतर तुम्हाला नेल आर्ट दाखवते. तर इथे वॅक्स यूज करतात आपल्यासारखं इथे थ्रेडिंग यूज करत नाही. And this is a Brazilian wax, right? What? This is a Brazilian wax? Yes, yes, yes. Yes, okay. आणि माझे फक्त जे एक्स्ट्रा हेअर्स आहे ना तेच मी रिमूव्ह करायला सांगते. मला ब्रॉडच हवे आहे.
असे एक्स्ट्रा हेअर असतात ना, तर ते प्लकरने काढतात. It's done? Yeah, it's nice. Yes. Your sourcils are very nice. Yeah, thank you. Okay, thank you. तर हा आतला रूम आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे फेशियल होतं, आयब्रोज, फक्त आयब्रोज करतात, फेशियल करतात, वॅक्सिंग करतात इथे. तर जस्ट घरी आली मी आणि तुम्ही बघू शकता छान आयब्रोज केले आहे. आणि 2 मिनिटं लागले फक्त वॅक्स केलं, ब्राझिलियन वॅक्स यूज केलं आहे. इथे तसंच वॅक्स म्हणजे तसंच आयब्रोज करतात. मी केलेले आता तुम्हाला नेल्स आर्ट दाखवते. छान पर्पल आणि ब्लॅक कलर आहे. आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती करायची, तर फायनली मी केले. तर इथले रेट कसे असतात म्हणजे पार्लरमध्ये जर तुम्हाला आयब्रोज करायचे असेल, हेअर कट करायचं असेल, तर हे नेल आर्ट हे ते याबद्दल तर मी नंतर सांगेल तुम्हाला. तर हेअर कट करायचं असेल तर आपल्या भारतामध्ये कसं, किती पण मोठे केस जरी असले पण एक फिक्स रेट असतो का, म्हणजे हेअर कट करायचा भले किती मोठे लेंथ असली तरी चालेल. पण इथं तसं नसतं, इथे लेंथनुसार तुमचे ना प्राईस ठरवली जाते. आता माझी जी केसांची लेंथ आहे तर ही 30 युरो पासून स्टार्ट होते. म्हणजे 30 युरो म्हणजे आपल्या इंडियामध्ये जर कन्वर्ट करायचे झाले, पैशांमध्ये कन्वर्ट करायचं झालं तर 2500 रुपये. तर ही जस्ट स्टार्टिंग आहे. जसं जसं तुमच्या केसांची लेंथ वाढेल ना, जशी जशी ती प्राईस पण हाय होते. आणि इथले हे नॉर्मल रेट आहे, इथे एवढंच असतं आणि बेसिक रेट आहे. आणि त्याचबरोबर जर माझ्या आयब्रोजचं तर विचारेल, इथे आयब्रोज करण्याचे किती रेट आहे, तर इथे 800 पासून म्हणजे इथे 10 युरो पासून तर 15 युरो पर्यंत इथे रेट आहे आयब्रोज करण्याचे. म्हणजे आपल्या भारताच्या पैशांमध्ये जर बघितलं गेलं तर 800 ते 1200-1300 रुपये असतात. तर भरपूर जणांना हा प्रश्न पडतो का, तू पार्लरला जाते का नाही, आम्हाला इथलं पार्लर कसं असतं हे आम्हाला सांग. तर मी पार्लरला जाते, फक्त आयब्रोजच करते. कारण 2 महिन्यातनं एकदा मी आयब्रोज करते, कारण की दर महिन्याला आपले आयब्रोज एवढे वाढत नाही. आणि जर फेशियल करायला जर झालं तर मी ऑलरेडी माझ्याकडे फेशियल किट आहे, ते फेशियल वगैरे सगळं घरातच करते मी. कारण की इथे इथले जर फेशियलचे रेट बघितले तर 8000 पासून ते 15000 पर्यंत आहे. आपल्या भारताचे पैसे सांगते मी, म्हणजे इथे 100 युरो ते 150 युरो पर्यंत असे इथे रेट असतात. आणि इथे खरंच एक्सपेन्सिव्ह असतं. आणि पण आणि जे ज्यांना करायचं ते करतात. आणि हे नेल आर्टबद्दल जर सांगायचं झालं तर मला इथल्या लोकांना, म्हणजे इवन मॉलमध्ये जरी एखादी लेडीज काम करणारी जरी असली, कॅशियर जरी असली, तरी पण तिच्या हातावर तुम्ही असे छान नेल आर्ट बघणार. हे जे मी नेल आर्ट केलं आहे, याची प्राईस आणि आयब्रोज केली आहे याची प्राईस, हे दोघांचे टोटल झाले आहे 80 युरोज. म्हणजे आपल्या भारतामध्ये 6850 झाले आपल्या भारतामध्ये पैसे कन्वर्ट करण्याचं झालं तर. आणि तुम्हाला मी इथले पार्लर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचबरोबर हे नेल आर्टची पूर्ण प्रोसिजर सुद्धा दाखवली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.